द कश्मीर फाईल्स चित्रपट रिलीज होऊन 2 महिने उलटून गेलेत, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने हा चित्रपट सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काहींनी या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं तर काहींनी एक विशिष्ट विचारधारा लोकांमध्ये रुजवण्याचं काम हा चित्रपट करतोय असा आरोप केला. त्यानंतर आता काँग्रेस नेता शशी थरूर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यात याच चित्रपटाच्या मुद्द्यावरून ट्विटर वॉर सुरू झालंय. सिंगापूर फिल्म फेस्टिवलमध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला. चित्रपटावर बंदी घालताना मुस्लिमांची एकच बाजू मांडत या चित्रपटातून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं कारण देण्यात आलं, ज्याचं एक आर्टिकल शेअर करत शशी थरूर यांनी एक ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं की भारतात सत्तेत असणाऱ्या पक्षाने प्रमोट केलेला चित्रपट द कश्मीर फाईल्सवर सिंगापूर फेस्टिवलमध्ये बंदी घालण्यात आली. शशी थरूर यांच्या या ट्विटला चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील एक ट्विट करत उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं की सिंगापूर जगातील सर्वात प्रतिगामी सेन्सॉर आहे. त्यांनी तर द लास्ट टेम्पटेशन ऑफ जीजस क्राइस्टवर देखील बंदी घातली होती. एवढंच नाही तर रोमॅन्टिक चित्रपट द लीला हॉटेल फाईल्स यावरही बंदी घातली जाईल. त्यामुळे कृपया कश्मीरी हिंदूंच्या नरसंहाराची खिल्ली उडवणं थांबवा. नंतर विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्विट केलं असून त्यात त्यांनी शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या नावाचाही उल्लेख केला. त्यांनी लिहिलं की तुमची पत्नी दिवंगत सुनंदा पुष्कर या कश्मीरी हिंदू होत्या. जर हा स्क्रीनशॉट खरा असेल तर त्यांच्या सन्मानार्थ तुम्ही हे ट्विट डिलीट करायला हवं. या ट्विटमध्ये त्यांनी सुनंदा पुष्कर यांच्या ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर केलाय, ज्यात त्यांनी कश्मीरी हिंदू असल्याचा उल्लेख केलाय. विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटनंतर शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त करत एक स्टेटमेंट जारी केलं. त्यात ते म्हणाले की मी चित्रपटावर कोणतीही कमेंट केलेली नाही, तसेच मी चित्रपटाची खिल्लीही उडवलेली नाही. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल मला माहिती आहे आणि त्या विरोधात अनेकदा मीही आवाज उठवलाय, पण आता माझी पत्नी सुनंदा पुष्करचं नाव या वादात ओढणं हे फारच चुकीचं आणि लज्जास्पद आहे. माझी पत्नी तिची बाजू मांडण्यासाठी जगात नसताना हे लोक तिच्या नावाचा वापर करतायत. तिच्या विचारांबद्दल इतर कोणापेक्षाही जास्त मला माहिती नाही. ती एकात्मतेत विश्वास ठेवायची, असं थरूर यांनी म्हटलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.